नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बालदिनानिमित्त निबंध वा भाषणासाठी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध दिनविशेषानिमित्त माहितीपूर्ण व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जगभरात 20 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय बालदिन साजरा केला जातो. भारत देशात मात्र 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा करतात. 1954 प्रथम आंतरराष्ट्रीय बालदिन साजरा झाला. जगभरातल्या लहान मुलामुलींचे आयुष्य व भविष्य अधिक सुरक्षित व चांगले व्हावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पूर्वी बालदिन ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जात असे. 20 नोव्हेंबर 1959 ह्याच तारखेस संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने बालहक्कांची सनद स्वीकारली. हे हक्क आत्तापर्यंत 191 राष्ट्रांनी मान्य केले आहेत. म्हणून 20 नोव्हेंबर रोजी जागतिक बालदिन साजरा करतात. सांप्रदायिक आदानप्रदान व विविध संप्रदाय वा धर्माबाबतचे सामंजस्य बालकांमध्ये वाढवावे असा हेतू यामागे होता. भारतात मात्र स्वर्गीय पंडित नेहरूजी यांची जयंती म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. पंडित नेहरूंना फुले आणि मुले खूप प्रिय होते. मुलांविषयी वाटणाऱ्या प्रेम व जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. बालकांनाही आयुष्याचा आनंद घेण्याचा, मौज मस्ती करण्याचा हक्क आहे आणि या मुलांमधूनच देशाचे भावी सुशिक्षित आणि मनाने व शरीराने आरोग्यसंपन्न असे नागरिक तयार होणार आहेत. मात्र दुर्दैवाने ज्या बालकांना हे हक्क मिळू शकले नाहीत त्यांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. पालकांनी व शिक्षण संस्थांनी ही जाणीव मुलांच्या मनात रुजवली तर भारताचे भावी नागरिक समजूतदार व संवेदनशील बनतील. एखाद्या दुर्दैवी बालकाला चांगले आयुष्य मिळू शकेल यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प या दिवशी सर्वांनी करायला हवा.